पुणे नाशिक महामार्गावर एका कार चालकाने सिने स्टाईलने थरारकपणे गाडी चालवत संगमनेर ते आळेफाटापर्यंत 4 ते 5 जणांना उडवले असून याची सुरुवात संगमनेर पासूनच झाली. पुढे खारगाव ते आळेफाटा परिसरातही या कारने विद्यार्थिनी आणि महिलेला उडवल्याची प्राथमिक माहिती असून आळेफाटा पोलिसांच्या कर्तव्य दक्ष कामगिरीमुळे आळेफाटा परिसरात या गाडी चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. या गाडीवर एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाचा सिम्बॉल असून या कारमध्ये गांजा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती. परंतु पोलीस नाईक गायकवाड यांनी गाडीत कोणताही मुद्देमाल सापडला नसल्याचे तसेच घारगाव पोलिसांनाही या संदर्भात संपर्क केल्याचे सांगितले आहे. न्यूज रिपोर्टर किरण पाडेकर, शिवनेर प्राईम, आळेफाटा. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.